पहाड़ में चढ़ना, नीचे हमारा तो चढ़ाई रहती है, अच्छा अच्छा था. नीचे ऊपर चढ़ना पड़ता है और पहाड़ी में अच्छा पत्थर प्लेन तो उतना है नहीं, अच्छा तो उधर तो मेरे को मालूम भी नहीं पड़ा कि मेरे पैर में दर्द है नहीं है. अच्छा ओके ओके, तो पूरा अभी चला गया पैर तो का दर्द. अभी तो अभी मुझे बेटर फील हो रहा है. ओके. और वो तकलीफ मुझे अभी वापस से तो नहीं है. तो अभी दर्द वगैरह पूरे चले गए? बिल्कुल. कहाँ पे होते थे दर्द? मुझे ये हैंड्स पे होता था. हाँ हाँ. उंगलियों में और जॉइंट्स में होता था. जॉइंट्स में? कौन से जॉइंट्स? बड़े जॉइंट्स में होता था. ठीक है, तो उससे क्या तकलीफ होती थी तुम्हें? मुझे पैर बहुत अकड़ते थे और मुझे चलने के लिए नहीं होता था. अच्छा. बट वो अभी मेडिसिन लेने के बाद मेरा बेटर फील हो रहा है. मुझे आराम भी मिला. अभी मेरे को 80% मुझे आराम है. मेरा पेन भी बहुत कम हुआ और ऐसी भी पाइल्स भी मुझे कम हो गया. गुर्दे दुखे पूर्ण आता कमी झाले ना? हो कमी झाले. ते मला वाटते 1-2 महिन्यातच पूर्ण कमी झाले. हो हो. आणि तुम्हाला शोल्डर दुखायचं घेतलं ते पण आले. गुडघा ते खांद दुखायचं पण कमी झालंय पूर्ण. आता तर मुंगे निघायचे पण कमी. अभी अभी ये जो कमर का दर्द है, ये जब से हमने दवाई शुरू की तब से कितना परसेंट कम हो गया ये 1 महीने में? अभी 80% तक. जैसे पहले तो झुकने को भी नहीं होता था. ओके. लेकिन अभी तो काफी हद तक कम है. ओके ओके ओके. अभी होता है. हाँ. लेकिन अभी इतना झुका है ना. ओके. ये जैसे कि 1% दर्द होता है बस. ओके. पहले झुक नहीं पाते थे ना? हाँ, पहले झुक भी नहीं पाता था. इधर उधर होता था तो भी प्रॉब्लम होता था. ओके. आधीपेक्षा हे वाताचा त्रास 50% बरा आहे आणि पाठीचा त्रास त्याच्यापेक्षा थोडा बरा आहे. त्यापेक्षा जास्त फक्त तुम्हाला किती परसेंट फरक आहे आता? 80% फरक आहे. पण माझा दुखत नाही आता. हा. आणि चालू शकते 15-20 मिनिट. बर. गुडघे दुखायचं कमी झालंय? हो, दुखायचं एकदम कमी. बर. आणि गुडघ्यांवर सूज वगैरे असते आता? थोडी फार कमी झाली. बर. सकाळी उठल्यावर अकडतात गुडघे? नाही. बर. आणि बाकीचा जो पाठीचा त्रास होता वगैरे खूप 80-85% कमी झाला. बरं. नाही पण गुडघ्याचा काय त्रास व्हायचा? उठायला बसायला त्रास व्हायचा? बसून गेला जायचं. बरं. घरातून तेवढं फिरायचं. बरं बरं. आणि आता औषध घेतल्यावर काय काय बदल झाला? आता उठता येते. बरं. तुम्ही सांगा. बर बर. लई मग 10 मिनिटं झाली का नंतर अजून कळलं की इथं काय. बर बर. 10 मिनिटांपासून चालता येते. बर बर. मला नेक पेन होता. म्हणजे खाली वाकल्यानंतर त्रास व्हायचा किंवा जरा जास्त मुवमेंट केल्यावरही त्रास व्हायचा. वरती बघितल्यानंतर किंवा जास्त अंधारात वगैरे असं काही बघितल्यानंतर थोडा त्रास व्हायचा. पण इम्पिरियल होमिओपॅथीमध्ये होमिओपॅथीची ट्रीटमेंट घेतल्यानंतर ग्रॅज्युअली जवळजवळ म्हणजे 90% फरक पडलेला आहे. जवळजवळ का जो हाथ में ना जो नस था वो 2 साल से बहुत पेन हो रहा था. और ये बहुत सारा डॉक्टर को हम लोग दिखाया लेकिन वो ठीक नहीं हो रहा. डॉक्टर भी सजेस्ट किया था कि इसको ऑपरेशन करना. सासु माँ का 2 महीना मेडिसिन खाए वो ठीक हो गया. तो अभी तो वो अच्छा लग रहा है, बोल रहे कुछ पेन भी नहीं हो रहा है.